अमोलदादांचे विचार ऐकायचे आहेत. मी अमोलदादांना म्हणलो होतो तुम्ही डायरेक्ट बोला, कारण का अजून सोलापूरची सभा आहे, तिथे वेळेत पोचायचं आहे. परंतु दादांनी आग्रह केला आणि माझ्याही लक्षात आलं की मला एका गोष्टीचे आभार मोहोळ तालुक्यातल्या जनतेचे मानले पाहिजेत. लोकसभा इलेक्शनला मोहोळ तालुका, त्याच पद्धतीनं पंढरपूर आणि मंगळवेढा या तालुक्यातील जनतेनं आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब येऊन नुसतं बसून गेले आणि मी फक्त अकलूजमधनं आवाहन केलं की पार्सल बीडला पाठवून द्या. तुम्ही एवढं मनावर घ्याचाल असं मला वाटलं नव्हतं. असं काय मनावर घेतलं मोहोळ तालुक्याने? मला वाटतं 60,000 आसपास मनावर घेतलं. अडुसष्ट हजार म्हणतात, एवढं मनावर घेतलं. त्याच्या मागं कारण आहे. सुरुवातीला आभार मानतो आपण सगळ्यांनी आमचं शब्द ऐकला आणि असा काय झटका दिला की आता माणसं घाबरायला लागलीत कुठं उभं राहावं. सोलापूर जिल्हा हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणारा जिल्हा. आपल्याला जुनी मंडळी या ठिकाणी बरीच आहेत, त्यांना सगळ्यांना आठवत असेल की आपल्या जिल्ह्याचं अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून पवार साहेबांनी काम पाहिलेलं आहे आणि दादांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून त्याच काळामध्ये या ठिकाणी काम पाहिलं. आणि 72 दुष्काळ होता त्यावेळेस, सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील साहेब सुद्धा होते आणि पवार साहेब असतील, दादा असतील आणि सहकार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीची कामं ही आपल्या जिल्ह्यामध्ये झाली आणि माणूस जगवण्याचं काम त्या काळामध्ये झालं. त्या काळापासून आजता कायपर्यंत आदरणीय साहेबांनी आणि दादांनी या जिल्ह्यातली माणसं कार्यकर्ते जपली आणि इलेक्शन पुरतं राजकारण आणि इलेक्शन संपल्यानंतर समाजकारण आणि जिल्ह्याचा विकास हा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यामध्ये काम पाहिलं. परंतु आपण पाहिलं असेल 2009 सालानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घडामोडी झाल्या, लोकांना थोडा बदल पाहिजे होता, करून पाहिला. परंतु आपला जिल्हा किती मागं गेला याचा अनुभव सुद्धा सर्वसामान्य जनतेने घेतला. मला चांगलं आठवते, दादा ज्यावेळेस पालकमंत्री होते तर राज्यात सगळ्यात जास्त निधी हा पुणे जिल्ह्याला यायचा आणि 2 सोलापूर जिल्ह्याला निधी यायचा. मग ती साधी घरकुलं असू द्या, रस्त्याची कामं असू द्या, कुठलीही शासनाची योजना असू द्या, 2 निधी हा सोलापूर जिल्ह्याला यायचा. आणि गेल्या 14-15 वर्षामध्ये काय हाल अपेष्टा आपल्या जिल्ह्याची झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आपल्याला सलग 5 एक पालकमंत्री सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्याची निर्माण झाली. म्हणून या सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं ठरवलं लोकसभा इलेक्शनला की काही जरी झालं तर पवारसाहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब सांगतील तिकडंच जायचं आणि त्याचा रिझल्ट मताच्या रूपातून आपण तुम्ही सगळ्यांनी जिल्ह्याला दाखवून दिलेला आहे. आता विधानसभा आलेली आहे, जसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स लोकसभेमध्ये 10 उमेदवार उभे केले, 8 निवडून आले, एवढा चांगला रिझल्ट लागला की आता प्रत्येक विधानसभेतून 8-10 जण इच्छुक झालेले आहेत. मला फक्त सर्व इच्छुकांना सांगायचं आहे की आपण
शांतपणाने विचार केला पाहिजे की आपल्यातून एकच उमेदवार पक्षाला द्यावा लागणार आहे आणि कोणी बंडखोरी करून चालणार नाही. बंडखोरी केली तर तुम्हालाच नुकसान सहन करायला लागणार आहे आणि पर्यायाने जिल्ह्याचं नुकसान होणार आहे. एक एक आमदार जरी कमी झाला तरी त्याचं नुकसान सर्वसामान्य जनतेला भोगायला लागणार आहे. तुमचं तर नुकसान होणारच आहे परंतु पक्षाचंही होणार आहे आणि सगळ्यात मोठं नुकसान सर्वसामान्य जनतेचं होणार आहे. ज्या आशेनं लोकसभेला सगळ्यांनी मतदान केलेलं आहे त्याला विसरता कामा नये. आणि तुम्हाला सगळ्यांना इच्छुकांना एवढंच सांगेन मी की आता सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं ठरवून टाकलेलं आहे की आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील आणि सुशीलकुमार शिंदे साहेब असतील. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे जे काही उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये उभे केले जातील जनतेनं पक्क ठरवलेलं आहे. तुम्ही बंडखोरी करा नाहीतर काय करायचं ते करा. मतदान कुठं करायचं आहे ते फक्त महाविकास आघाडीलाच करायचं आहे. तीन चिन्ह त्यांनी ठरवून टाकलेले आहेत. तुतारी, मशाल आणि हाताचा पंजा आणि सांगोल्याला शेकापचं चिन्ह जे काय मिळेल शेकापला ते चिन्हावर मतदान करायचं या जिल्ह्यातल्या जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी कसं वागायचं आहे आणि जनतेच्या हिताचं वागलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली उमेदवारी मागितली पाहिजे. फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही सगळ्यांनी आता उत्तमराव जानकर साहेबांना तुमचं निरीक्षक नेमलेलं आहे. आपले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी आमच्या तिघांवर जबाबदारी टाकलेली आहे, काकांवर, त्यांच्यावर आणि माझ्यावर, की एक नाव काढा. नक्कीच जानकर साहेबांचा दौरा झाला हे एक दौरा झाला की आपण सगळी एकत्र बसूया. शक्यतो वरिष्ठ मंडळींना त्रास द्यायची वेळ येणार नाही असं आपण पाहूया. इथल्या इथंच एक नाव कसं एकमत होईल या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करूया. आणि आदरणीय पवार साहेबांच्या, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या विचाराचा माणूस या ठिकाणावरून आपण विधानसभेत कसा पाठवता येईल या दृष्टिकोनातून काम करूया. पुनश्च एकदा मोहोळच्या जनतेचे मी आभार मानतो की माझं तुम्ही लईच मनावर घेतलं. जसं लोकसभेला मनावर घेतलं तसं विधानसभेला जेव्हा सांगेन तेव्हा तसंच मनावर घ्या आणि बदल घडवून परिवर्तन घडवून आपण एक चांगला आमदार, भूमिपुत्र आमदार आपल्या मोहोळचा कसा देता येईल या दृष्टिकोनातून नियोजन करा. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद भैया.